नमस्कार मित्रांनो, शिक्षण आपल्या दारी ही संकल्पना जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिव श्री सागरदास सर यांनी सुरू केली। या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता 9वीचा प्रकरण दुसरे भारत 1960 नंतरच्या घडामोडी पाहणार आहोत। आतापर्यंत आपण 1960 पर्यंतचे ज्या काही घडामोडी घडल्या, 1960 चे दशक जे होते, 1960 च्या दशकामध्ये जे काही घडलेलं होतं ते आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलंच होतं। पण मागच्या भागात पाहत असताना आपण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि आता भारताची जी धुरा होती ती इंदिरा गांधी यांच्यावर यांनी सोपवलेली होती, यांनी स्वीकारलेली होती। आणि इंदिरा गांधींचं धोरण या ठिकाणी आपण पाहत होतो। 1966 इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या। 1966 इंदिरा गांधी जेव्हा भारताच्या प्रधानमंत्री झाल्या आणि प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाकिस्तानची पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचं धोरण या ठिकाणी निश्चित करण्यात आलं। 1970 दशक, मग 1970 दशकात जर आपण विचार केला, 1970 दशकामध्ये 1971 भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले। 1971 भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं आणि हे युद्ध होत असताना त्यातून बांगलादेशाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते। मग 1971 भारतानं बांगलादेशाला या ठिकाणी मदत केली आणि बांगलादेशाची निर्मिती झाली। यामध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारताचा निश्चितच या ठिकाणी विजय झालेला आहे। मग असं करत असताना औद्योगिक क्रांती जी काही आता पावलं आपण या ठिकाणी टाकत होतो आणि पुढे जात असताना 1974 राजस्थान येथे पोखरण या ठिकाणी अणुचाचणी घेण्यात आली आणि ह्या अणुचाचणीमध्ये भारतानं यशस्वी अशी अणुचाचणी जमिनी अंतर्गत अणुचाचणी घेतलेली आहे। 1975 सिक्कीम हा आतापर्यंत भारताचा भाग नव्हता, सिक्कीम सुद्धा आता भारताच्या बाजूनं म्हणजे भारतामध्ये सामील होण्यासाठी सिक्कीमची जनता या ठिकाणी तयार झालेली होती आणि सिक्कीमच्या जनतेनं भारताच्या बाजूनं मतदान केलं आणि त्यानुसार सिक्कीमनं सुद्धा भारतामध्ये सामील करून घेतलं गेलं। या दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली। मग 1974 श्रीमती गांधी यांनी निवडणुकीची प्रचार शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला। 1974 ज्या काही निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला होता। या विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आला आणि देशव्यापी संप पुकारल्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंती झाली। देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली। देशातील जो कायदा आणि सुव्यवस्था होती याची परिस्थिती अधिकच बिघडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आणि त्यानंतर भारतामध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले। मग आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, परंतु त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकुच झाला। राष्ट्रीय आणीबाणीचा हा काळ 1975 ते 1977 पर्यंत राहिला आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या। 1975 ते 1977 जर आपण पाहिलं, या 1975 ते 1977 या 2 वर्षामध्ये भारतामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली, राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू करण्यात आली आणि आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली। ज्या भारतामध्ये ज्यावेळेस आणीबाणी लागू झाली, आणीबाणी लागू झाल्यानंतर या ठिकाणी भारतामध्ये अनेक पक्षाचे नेते एकत्र आले आणि त्यांनी जनता पक्षाची स्थापना केली। इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला। इंदिरा गांधींचा या ठिकाणी दारुण पराभव झाला आणि जनता पक्षाचे सरकार आपसातील मतभेदामुळे फार काळ टिकले नाही। त्यानंतर चरण सिंग हे प्रधानमंत्री झाले, त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले। 1980 पुन्हा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला।